घराला सकाळी इथे येऊन घराच्या समोर 11:30 वाजता गोळ्या झाडले. पुलिस वाले आले, फक्त एफआयआर लिहिलं नाही, ते प्रश्न विचारले तुमचा पती किती वाजता वारला. मी तुम्हाला विचारू का, माझ्या सगळ्या नम्र नौकऱ्याचे घ्यायलेत, माझ्या मुलीचे नम्र घ्यायलेत, जावायचे नंबर घ्यायले. आज 11:12 वाजलं, काल पासून कुठं आहे कमिशनर? का येत नाही इथं बघायला? झोप घ्यायला का घरी? मला तपासाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कुठलेही कॉमेंट करणं उचित नाही, पण शेवटी इन्व्हेस्टिगेशनचा भाग. सर, धमक्या कोणी दिल्या, काय पार्श्वभूमी आहे, नेमकं माहिती काय घडलं होतं, सिक्युरिटी काय नंतर काढण्यात आली, हा सगळे विषय मी याच्यावर भाष्य करणं उचित नाही आहे. हा विषय पोलीस गृह विभागाच्या अंतर्गतचा विषय आहे. तपासामध्ये माझ्या बोलण्याचा कुठलाही इन्फ्लुएन्स होता कामा नाही. शेवटी हा इन्व्हेस्टिगेशन निष्पक्षपणे झालं पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि मग या स्टेजला कुठलाही मी कॉमेंट्स करणार नाही. संजय बियाणीचा मारेकरी आणि त्यांना देणारा सुपारी देणारा जो कोणी आहे, जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत नांदेडमध्ये वातावरण भीतीचंच राहील असं मला. तीव्र धक्का पोचलेला या सर्व घटना पाहून, कारण व्हिडिओमध्ये आलेला प्रत्येक क्षण मी सुद्धा फार बारकाईने पाहिला. काल मुंबईमध्ये होतो, मी आज तातडीने इथे आलेलो आहे. त्यांच्या कुटुंबियांशी माझा संवाद झाला आहे, त्यांचं अतिशय बारकाईने त्यांचं जे काही म्हणणं आहे मी ते ऐकून घेतलेलं आहे. हा तपास निश्चितच बारकाईने केला जाईल. या घटनेला जबाबदार जे कोणी असतील, त्याच्या मागे सूत्रधार कोण आहे, त्या प्रमुख आरोपी कोण आहेत, ह्याला पकडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मिस्टर आला सकाळी इथे येऊन घराच्या समोर 11:30 वाजता गोळ्या झाडले. पुलिस वाले आले, फक्त एफआयआर लिहिलं नाही, ते प्रश्न विचारले तुमचा पती किती वाजता वारला. मी तुम्हाला विचारू का, माझ्या सगळ्या नम्र नौकऱ्याचे घ्यायलेत, माझ्या मुलीचे नम्र घ्यायलेत, जावायचे नंबर घ्यायले. आज 11:12 वाजलं, काल पासून कुठं आहे कमिशनर? का येत नाही इथं बघायला? झोप घ्यायला का घरी? माझे मिस्टर फार्म हाऊसला महिना महिना सगळ्यांना हे करत होते, हर दुखा सुखात साथ दिलं समाजाला, नांदेडच्या हर गरीबाला. आज नांदेडचा आधारस्तंभ, बियाणी परिवारचा आधारस्तंभ, मुंदडा परिवारचा, सोमानी परिवारचा, अतिगाचा आधारस्तंभ. ते कुठं आहे कमिशनर? का न्याय देत नाही? का येत नाही आज? कलेक्टर का येत नाही? झोप घ्यायले? माझ्या पतीला न्याय द्या, नाहीतर मुंबई पुन्हा दिल्ली पर्यंत जाईल. त्यांना अटक करून जे माणसानं मेन कोणी असो, त्यांना त्या लोकांना सुपारी दिली, पहिले तर त्या मेनला धरा कोणी किती बी असो मोठा, आणि नंतर त्या पेद्याला धरा. सगळ्यात मेन हुकुमचा एक का? आज माझ्या सोबत झालं, नांदेडच्या उद्या कोणाच्याही सोबत होते, माग कोकुनवारच्या सोबत झालेलंय, कासलीवालच्या सोबत झालेलंय, पाटणीच्या सोबत झालेलंय. हे आठवा माणूस आहे जो माझा पती, नांदेडचा आधारस्तंभ, भारताचा जो समाजासाठी 72 लोकांना घर बांधून दिला, भारताचा राजा म्हणून, नगर शेठ म्हणून, हर गोष्टी नंतर तर तुम्ही फक्त हे न्याय द्या. आणि ही न्यूज तीव्र धक्का पोचलेला या सर्व घटना पाहून, आणि व्हिडिओमध्ये आलेला प्रत्येक क्षण मी सुद्धा फार बारकाईने पाहिला. काल मुंबईमध्ये होतो, मी आज तातडीने इथे आलेलो आहे. त्यांच्या कुटुंबियांशी माझा संवाद झाला आहे, त्यांचं अतिशय बारकाईने त्यांचं जे काही म्हणणं आहे मी ते ऐकून घेतलेलं आहे. हा तपास निश्चितच बारकाईने केला जाईल. या घटनेला जबाबदार जे कोणी असतील, त्याच्या मागे सूत्रधार कोण आहे, त्या प्रमुख आरोपी कोण आहेत, ह्याला पकडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेप्रमाणे हा तपास निश्चित होईल, कारण की आमचा सर्वांचं नुकसान आहे. म्हणजे संजय बियाणी एक अतिशय दानशूर व्यक्ती होता, नांदेड शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये एक वेगळं नवलौकिक त्यांनी कमावलं होतं. अतिशय गरिबीतून पुढे आलेला संजय, याच्याबद्दल लोकांच्या मनात खूप आत्मीयता होती. गेल्या 8 दिवसापूर्वी त्याच्या कार्यक्रमाला मला जाण्याचा योग आला,
आणि अतिशय चांगला मनमिळाऊ शांत स्वभावाचा असा हा आमचा तरुण सहकारी एवढ्या कमी वयामध्ये जाणं हे निश्चित धक्कादायक घटना. नांदेडच्या कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये निश्चित प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ही कालची घटना आहे असं मी म्हणलं चुकी ठरणार नाही. आणि त्यामुळे हा विषय कोणीही लाईटली घेणार नाही, घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. कुटुंबियांच्या भावना आहेत, गावातल्या लोकांच्या तीव्र भावना आहेत, माझी या भावनाशी माझी सहमती माझी तशीच भावना आहे. परंतु तपास हा वेगाने निश्चित होईल. त्याकरता दुपारीच मी अंत्यविधी संपल्यानंतर त्याची बैठक पोलीस डिपार्टमेंटची आज घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी आत्तापर्यंत काय काम केलेलं आहे याची माहिती मी घेणार आहे आणि पुढचा तपास जो आहे तो कुटुंबियांच्या सल्ल्याप्रमाणे निश्चित तातडीने होऊन संबंधित व्यक्ती ह्या पकडल्या गेल्या पाहिजेत हीच आमची भूमिका. संजय बियाणी नांदेडमधले एक उद्योजक होते. नांदेडमध्ये सगळ्यांशी त्यांचे प्रेमाचे संबंध होते आणि अशा उद्योजकाची दिवसाढवळ्या हत्या होणं ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी आहे. खरं तर पोलीस प्रशासनाने तात्काळ याच्यावर कारवाई करायला पाहिजेत होती, तात्काळ नाकाबंदी करायला पाहिजेत होती. परंतु नांदेड शहरात अशा पद्धतीची नाकाबंदी झालेली कुठे आढळून आलेलं नाही आणि या घटनेमुळं नांदेडचे अनेक व्यावसायिक अनेक क्षेत्रातली मान्यवर मंडळी निश्चितपणानं भयभीत झालेली आहे. यांना कुठंतरी धीर देण्याची आवश्यकता आहे. संजय बियाणीचा मारेकरी आणि त्यांना देणारा सुपारी देणारा जो कोणी आहे जोपर्यंत सापडणार नाही तोपर्यंत नांदेडमध्ये वातावरण भीतीचंच राहील असं मला वाटतं. लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न झाल्यासारखाच आहे की आपण बघतो की हजारोच्या संख्येने लोक आहेत आणि पोलीस प्रशासनाला किंवा प्रशासनाच्या लोकांना इथे यांनासुद्धा भीती वाटते. याचा अर्थ लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण झाल्यासारखं आहे असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही. पार्टीची भूमिका काय असणार आहे? हां, आमची पार्टी माझी मी कालही भूमिका स्पष्ट केली, आजही बोलतो. आणखी याच्याशिवाय बोलायची गरज पडली तर आणखी दोन दिवसानं पण बोलेल. संजय बियाणीचा मारेकरी आणि मारेकऱ्याला सुपारी देणारा कोण हा सापडला पाहिजे माझी भूमिका. भूमिका आता स्पष्ट करेल ना मी काही कोणाची बाजू घेऊन राहणार नाही. मी गेल्या अनेक दिवसापासून हे सांगतो की नांदेडमध्ये अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि संजय बियाणीच्या ह्या घटनेच्या नंतर पूर्ण जिल्हा हादरून गेलेला आहे. त्याच्यामुळं माझी भूमिका स्पष्टच आहे. त्या पोलीसवाले काय करतात याच्याबद्दल मी अनेक वेळेस बोललेलो आहे, परत परत त्याच्यावर बोलायची आवश्यकता नाही. मला तपासाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कुठलंही कॉमेंट करणं उचित नाही आहे, कारण शेवटी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. धमक्या कोणी दिल्या, काय पार्श्वभूमी आहे, नेमक्या मागे काय घडलं होतं, सिक्युरिटी काय नंतर काढण्यात आली, हा सगळा विषय मी याच्यावर भाष्य करणं उचित नाही आहे. हा विषय पोलीस गृह विभागाच्या अंतर्गतचा विषय आहे. तपासामध्ये माझ्या बोलण्याचा कुठलाही इन्फ्लुएन्स होता कामा नाही. शेवटी हा इन्व्हेस्टिगेशन निष्पक्षपणे झालं पाहिजे हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे आणि मग या स्टेजला कुठलाही मी कॉमेंट्स करणार नाही. कई चीज़ें हैं ऐसा है ना, करने के पीछे लोग मानने के हिसाब से ही आए थे जो वीडियो से दिखता है. अगर किसी को उनसे पैसे निकालने थे तो जान से क्यों मारते थे? तो सवाल ये है, ये भी प्रश्न है कि उनको जिस तरीके से फायर किया गया उन पर किया गया है तो जानलेवाई हमला है, जान से मार देने की प्रयास है इसमें. ये पुलिस की आज मीटिंग है, बात करते हैं. उन्होंने भी कुछ अपनी लाइन ऑफ एक्शन तय की होगी. IG है यहाँ पर, SP है, उनकी क्या निष्कर्ष है ये भी हम समझना चाहेंगे. और इन्वेस्टिगेशन का अगला कोर्स है. मैंने कल ही गृह मंत्री से भी मेरी बातचीत हुई, जब घटना हुई मैंने उनसे बात भी की थी, उनको भी मैंने अवगत कराया कि ये इस पर ध्यान दीजिए, तो उनका भी ध्यान इसमें रहेगा. मी असं एकदम अशा निष्कर्षाला येणार नाही, परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये अधिक प्रेझन्स जे आहे पोलिसांचं ते दिसावं आणि अंकुश राहावा ही करण्याची गरज आहे, हेच माझे मत. दुसरा प्रश्न, संजय राऊतांवर ED कारवाई केल्याबद्दल संपत्ती जप्त करण्यात आल्याविषयी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.